दरम्यान या जळीतकांडातील आरोपी संतोष मोहितेला फाशीची शिक्षा द्यावी तसंच महिलेच्या मुलीच्या शिक्षणाचा भार उचलून तिला सरकारी नोकरी द्यावी अशी मागणी महिलेच्या नातेवाईकांनी केली. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अशोक कारके यांनी. जीवन जाळल्यानंतर औरंगाबादमध्ये अंधेरी येथील एका महिलेला देखील तिच्या घरात जाऊन जीवन जाण्याचा प्रकार घडला होता. नेमका हा प्रकार काय घडला होता, तर ह्या महिलेचा जो दुर्दैवी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयामध्ये मृत्यू झाला आणि या महिलेचे नातेवाईक आपल्यासोबत आपण त्यांना विचारणार आहोत, त्यांची नेमकी मागणी काय असणार आहे. सर मला सांगा, तुमची आता सरकारकडे काय मागणी असणार आहे, पोलीस कशी भूमिका घेत आहेत? नाही, पोलीसवाले मदत करतात सर, पण आमची एक मागणी आहे, तिची मुलगी आहे, काही सरकारी नोकरी भेटली पाहिजे, काही मानधन भेटलं पाहिजे आणि आम्हाला त्या गावापासून आम्हाला काही संरक्षण भेटलं पाहिजे, आज तीच मागणी आमची. दुसरं तुम्ही काय सांगाल, जी घटना घडली कशी घडली होती, काय झालं होतं आणि तुमची सरकारकडे काय मागणी असणार आहे, काय अपेक्षा आहे? सरकारला अशी एक विनंती आहे की त्या माणसाला फाशी शिक्षा झाली पाहिजे, कारण त्याने असा प्रकार करायला नव्हता पाहिजे. एका स्त्रीवर हा अत्याचार झाला आहे, स्त्री म्हणून तिला त्याला फाशी द्या आणि त्या मुलीला सरकारी नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्या आणि जे माझे नातेवाईक आहे त्या गावामधून धोका आहे, त्या लोकांपासून धोका आहे, त्यांच्यापाशी त्यांचा बचाव व्हा. एकंदरीतच पाहिलं तर या सर्व नातेवाईकांचं असं म्हणणं की आम्हाला त्या आरोपीपासून जीवाला धोका आहे, या महिलेच्या मुलांना जो आहे तो शासनाकडे मदत झाली पाहिजे, नोकरीत समावेश झाला पाहिजे अशी मागणी हे नातेवाईक करतायत. कॅमेरापासून संतोष सिसाडचा अशोक कारके, जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद.